एवरीवन, वेलकम टू बृहन मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन वर्चुअल ट्रेनिंग सेंटर एंड आई एम मिसेस स्नेहल कोडांबे, योर इंग्लिश टीचर फ्रॉम VTC. लेट्स बिगिन विथ टुडेज सेशन. वेलकम टू टुडेज सेशन. एज यू नो, वी आर लर्निंग और वी आर प्रिपेयरिंग आवरसेल्व्स फॉर द स्कॉलरशिप एग्जामिनेशन पेपर 2 एंड आवर सब्जेक्ट इज English. In today's session, what we are going to learn? Let's see. So, our today's session will be the next part of 1.5, that is homophones. We are learning unit 1, vocabulary, and subunit is 1.5, homophones. In our last session, in part 1, we have learned the meaning of this term homophones. We have seen that homo means same and phones means sound, same sound. So we have learned different definitions about these homophones. In today's session, we are going to solve some of the questions which are based on this topic. So let's begin with the second part of this subunit 1.5, homophones. So this is our part 2, which will be of practicing some of the questions based on this topic, homophones. Before we move to the question, first of all we will revise what we have learned in last session or in first part of this subunit 1.5, homophones. Read along with me the definition of the homophones. What is the meaning of this term homophones? Homophones means the words that sound the same but have different meanings and spellings. बघा, आपण पहिल्या भागामध्ये होमोफोन्स म्हणजे काय ह्याच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स पाहिलेल्या, भरपूर आपण एक्झाम्पल्स पाहिलेले, आणि तिथे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा एक स्लाइड दाखवलेली होमोफोन्स, याचं आपण स्प्लिट केलेलं. होमो मीन्स सेम अँड फोन मीन्स साऊंड, राईट? सो होमोफोन्स वर्ड्स दॅट साऊंड द सेम बट हॅव डिफरंट मिनिंग्स अँड स्पेलिंग. प्रत्येक होमोफोन जे पेअर आपण बघतो किंवा वर्ड्स बघतो, त्याचं आवाज साऊंड आपल्या कानाला सेम वाटला तरी त्याचे स्पेलिंग्स आणि मिनिंग्स हे वेगवेगळे असतात. आता या टॉपिकवर परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात ते आपण मागच्या भागामध्ये त्याचं एक एक्झाम्पल पाहिलंय. आता आपण या सेशनमध्ये अशा प्रकारचे काही प्रश्न सोडवूया. बिगिन विथ आवर टुडेज सेशन प्रॅक्टिसिंग द क्वेश्चन्स. रीड द क्वेश्चन. फाइंड आउट अ पेअर ऑफ होमोफोन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. One sentence is given to us and we have to find out the pair of homophones from it. Let's see what is that sentence. Read it. My father sent me a cent from abroad where he works in Dubai. Very easy sentence, very simple sentence. आता बघा, आता मी तुम्हाला हे सेंटेन्स लाऊडली वाचून दाखवते. आय एम रीडिंग इट अलाउड सो दॅट यू कॅन फाइंड आउट अ पेअर ऑफ होमोफोन्स व्हेरी इझिली. But in exam, this is your duty that you will read the sentence and you have to find out a pair of homophones from that sentence, right? आता मी हे सेंटेन्स मोठ्याने वाचलं तुमच्यासाठी. आता तुम्ही काय करायचंय, तुम्ही सुद्धा हे सेंटेन्स मी तुम्हाला ऑप्शन्स देईपर्यंत मोठ्याने वाचा. मोठ्याने का? तर आपल्याला तो साऊंड ऐकायचा आहे. आपण अनलेस अँड अंटील वी लिसन द साऊंड, वी कॅनॉट फाइंड आउट द होमोफोन्स ओव्हर देअर, राईट? आपल्याला तो नीट ऐकायला आला पाहिजे. लिसन इट केअरफुली अँड देन यू फाइंड आउट द पेअर ऑफ होमोफोन्स फ्रॉम दिस सेंटेन्स. ओके, आय जस्ट वेट फॉर सम सेकंड्स. बाय द टाइम यू फिनिश रीडिंग अँड देन आय गिव्ह यू द ऑप्शन्स. ओके, डन. नाऊ रीड द ऑप्शन्स. ऑप्शन नंबर 1, यू विल रीड द ऑप्शन्स. 2, 3,
and 4. 1, 2, 3 and 4. Right? So, very easy to find out. Now, we will read it aloud together. मी इथून वाचते, तुम्ही व्हिडिओ बघता बघता माझ्या बरोबर वाचा. सेंट सेंट, अब्रॉड दुबई, मी ही, वेअर वर्क्स. आता बघा, आपल्याला असे ऑप्शन्स दिलेत ना की काही लेटर्स काही वर्ड्स मध्ये पेअर मध्ये आपल्याला सेम ऐकायला येतात. मी ही, राईट, वेअर वर्क, व वर्क. बट आपण जर ह्या चार मध्ये आपल्याला जर होमोफोन्स जर शोधायचेच असतील, सो वी विल ऑप्ट फॉर ऑप्शन नंबर 1. सेंट सेंट, बघा सेम साऊंड ऐकायला येतो. मी ही मध्ये आपण राइमिंग वर्ड्स आहेत, म आणि ह, हा वेगळा साऊंड आहे. पण सेंट, अब्रॉड, दुबई, बर्ड, असे काहीतरी साऊंड आपल्याला ऐकायला येतात. वेअर आणि वर्क मध्ये व हा साऊंड आपल्याला ऐकायला येतो. बट आपल्याला सेम साऊंड कोणत्या दोन वर्ड्स मध्ये ऐकायला मिळतो? सेंट अँड सेंट, सेम. आता तुम्ही तिथे स्पेलिंग बघा बरं. फर्स्ट सेंटच एस सी ई एन टी आहे आणि सेकंड वर्डच एस ई एन टी आहे, राईट. फर्स्ट वर्ड मध्ये सी हा तिथे ऍडिशनल आपल्याला दिसतोय. आता ह्याचं जसं स्पेलिंग वेगळं आहे तसं याचं मिनिंग पण वेगळं आहे. फर्स्ट सेंट्स मिनिंग इज व्हॉट? येस, परफ्यूम. सेंट, परफ्यूम. आणि सेंट दुसरा, ही सेंट मी, सेंटच पास्ट टेन्स आहे, पाठवला. एसीएनडी सेंट जे आहे वर्ब, त्याचा तो पास्ट टेन्स आहे, एसीएनटी, राईट. म्हणजे या दोन्ही वर्ड्स स्पेलिंग पण डिफरंट आहे आणि मिनिंग पण डिफरंट आहे, बट दे साउंड द सेम, राईट. अशा प्रकारे आपल्याला उरलेले प्रश्न पण आपण प्रॅक्टिस करूया. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. नाउ वी विल मूव टू द क्वेश्चन नंबर 2. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. वेगवेगळ्या टाईपने आपल्याला त्या त्या टॉपिकवर प्रश्न येऊ शकतात. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला हेच सांगते, रिडिंग विथ अंडरस्टँडिंग. तुमचं रिडिंग इतकं ऍक्युरेट असलं पाहिजे ना की प्रश्न वाचल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला तिकडे काय करायचंय, राईट. एकदा तुम्हाला प्रश्न कळला की उत्तर शोधायला तुम्हाला फारसा वेळ लागणार नाही, कारण आपण इतके भरपूर प्रश्न प्रॅक्टिस करतोय. आता यू विल गेट डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन फॉर प्रॅक्टिसिंग. तुम्हाला सेम टॉपिकवर किती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो हे मी प्रत्येक सब युनिट मध्ये, प्रत्येक त्याच्या पार्ट मध्ये दाखवत असते, सांगत असते. लिसन इट केअरफुली, वॉच इट केअरफुली, अँड आफ्टर वॉचिंग दिस व्हिडिओ यू प्रॅक्टिस युअर सेल्फ. आपल्याला जे बुक दिलेला आहे त्या बुकमध्ये बघा भरपूर प्रश्न आहे, आणि तेवढे प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस करा. यू विल फाइंड ईच क्वेश्चन ऑफ डिफरंट टाईप, आणि मग तुम्हाला खूप सुंदर त्याचं प्रश्नाचं एकदा स्वरूप कळलं की उत्तर शोधायला फारसा वेळ लागणार नाही. सो लेट्स रीड द क्वेश्चन. आर यू गोइंग डॅश द फेअर? आता तिकडे आपल्याला फिल इन द ब्लँक्स आहे. ओके, ऑप्शन काय बघूया. टू 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 अँड टू. बघा मोठ्याने तुम्ही वाचा. टू 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 टो. आता शेवटचा जो आहे तो थोडासा त्याचा साऊंड वेगळा आहे, टो आहे, राईट. आणि पहिले जे तीन ऑप्शन दिले आहेत दे साऊंड द सेम, टू टू टू. नाव लुक ॲट देअर स्पेलिंग, हाऊ दोज वर्ड्स हॅव बीन स्पेल्ड. टी ओ, टी डब्ल्यू ओ, टी ओ ओ, टी ओ डब्ल्यू. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लास्ट ऑप्शन तर आपल्याला येणार नाही आहे. देन थिंक अबाउट फर्स्ट थ्री ऑप्शन्स, त्याच्यातला कुठला ऑप्शन तिकडे आपल्याला फील करता येईल. सो यू विल आस्क द मिनिंगफुल क्वेश्चन. आर यू गोइंग डॅश द फेअर? कुठला टू आहे बघा, टी ओ आहे, टी डब्ल्यू आहे, टी ओ ओ आहे. आता तुम्हाला तेव्हा उत्तर शोधता येईल जेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या शब्दांचे अर्थ कळतील, राईट. टी ओ टू म्हणजे काय, टी डब्ल्यू ओ टू म्हणजे काय, टी ओ ओ टू म्हणजे काय. ओके,
So here I'll show you. Baga, to refers to a place or direction or position. Okay, I'm just helping you to guess the answer. तुम्हाला आता त्याचे मीनिंग्स मी इथे दाखवते. TWO टू म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1 2 मधला 2. आणि तिसरा जो 2 आहे तो काय बघा TOO. इन ऍडिशन और ऑल्सो टू जेव्हा आपण म्हणतो ना मी सुद्धा तेव्हा आपण हा 2 वापरतो TOO. सो मी टू टू मी सुद्धा इन ऍडिशन और ऑल्सो. नाव नेक्स्ट TOW टो मीन्स व्हॉट टू पुल अ कार और बोट एटसेट्रा. आपण म्हणतो टोईंग वॅन ते हे टो आहे. टो टू पुल अ कार तुम्ही बघता कधीतरी एखादी गाडी बंद पडते किंवा ऍक्सिडेंट वाली कार दुसरी कार टोईंग वॅन त्याला टो करून घेऊन जाते. द मीनिंग ऑफ द लास्ट वर्ड दॅट इज टोज इज टू पुल अ कार और बोट एटसेट्रा. ओके नाव इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट द आन्सर. कुठलं येणार बघा. चेक विथ माय आन्सर. सो नाव वी विल सी विच इज द करेक्ट आन्सर फॉर दिस TO, TWO, TOO अँड TOW. 1, 2, 3, and 4. Are you ready with your answer? Check your answer. Option number 1. कारण आपण आताच बघितलं TO टू म्हणजे आपण काय टुवर्ड्स बघितलं डिरेक्शन राईट. आर यू गोइंग टू द फेअर ते आहे. TWO टू म्हणजे टू वन टू टू थिंग्स टू आईज टू इयर्स राईट. म्हणजे ते येणार नाही. TOO टू म्हणजे सुद्धा. आर यू गोइंग टू द फेअर इथे ते येणार. आणि TOW तर नाहीच नाही म्हणजे आर यू गोइंग टू द फेअर तू जत्रेला जाणार आहे का. जत्रेला डिरेक्शन एखाद्या प्लेस राईट. म्हणजे आपल्याला जर असं प्रत्येक शब्दाचा अर्थ माहिती असेल तर आपल्याला उत्तर ऍक्युरेटली तिकडे देता येतं. नंबर 3. चूज करेक्ट अल्टरनेटिव. आय लाईक टू डॅश इन माय जर्नल एव्हरी डे. I like to dash in my journal every day. Read the options. Okay. Write, 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 write. Write, write, write and write. Which write will come there? Option number 1, 2, 3, and 4. I like to dash in my journal every day. Journal, your copy, your notebook. Okay, very easy answer. Option number 1. I like to write. Write लिहिणे. Notebooks आपण कशाला वापर करतो writing साठी. Science journals वगैरे असतात ना आपल्याला. So I like to write in my journal every day. दुसरा राईट म्हणजे बरोबरचा राईट आहे. ओके तर जो ऑप्शन आपल्याला ऑब्विअस आहे इझी आहे आणि जिथे तुम्हाला आता नवीन शब्द काही वेळेला मी तुम्हाला दाखवते त्याचं मीनिंग काही वेळेला नाही दाखवते तर ते तुम्ही शोधून काढा म्हणजे तुम्हाला पण तुमच्या वोकॅबलरी लिस्टमध्ये ते शब्द ऍड करता येते. ओके नेक्स्ट क्वेश्चन. चूज अ पेअर फ्रॉम द अल्टरनेटिव्स विच इज नॉट अ पेअर ऑफ होमोफोन्स. बघा तुम्हाला मी नेहमी सांगते की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न प्रॅक्टिसिंग साठी इथे मिळत आहेत. आता आपण आतापर्यंत आपण काय बघितलं चूज अ पेअर ऑफ होमोफोन्स. आता विच इज नॉट अ पेअर ऑफ होमोफोन्स राईट. सो हियर ऑब्विसली वी हॅव टू फाइंड आउट द ऑड मॅन आउट. लेट्स सी. You read aloud. Look at the words very carefully, read it aloud, and then you choose for your answer.
1, 2, 3 and 4. I'll just wait for fraction of second. You read all the options 1, 2, 3, 4 loudly and then you decide. Okay. Now let's read it together loudly. First, not, not. Second, weak, weak. Third, one, one. And fourth, tall, tail. Which is not a pair of homophones? Yes. Option number 4. Because that is tall and tail. आपल्याला ते शब्द जे स्पेलिंग्स आहे एकदम बारकाईने बघावं लागणार आहे. बघा, फर्स्ट वर्ड मध्ये कॅन ओ टी आहे पण तो के सायलेंट आहे, म्हणजे आपण तो प्रोनाउन्स करतो नॉट, एन एन ओ टी नॉट, राईट. देअर स्पेलिंग्स आर डिफरंट, देअर मीनिंग्स आर डिफरंट, बट द प्रोनाउन्सिएशन इज सेम. कॅन ओ टी नॉट म्हणजे नॉट बांधणे, गाठ, अँड नॉट नकार अर्थ आपण वापरतो. Weak and weak. W-E-A-K weak. W-E-E-K weak. Weak, पहिला weak अशक्त दुबळा, दुसरा weak म्हणजे weak आठवडा. Here one, one जिंकणे, आणि O-N-E one means one, two, three मधला one. And in four pair you can see tall and tail. बघा, दोन वेगळे शब्द आपल्याला पटकन बघितले तर स्पेलिंग मे बी सेम वाटू शकतं, पण आपल्याला त्याचा उच्चार करताना यू लिसन टू द साउंड व्हेरी केअरफुली. टॉल, टी ए एल एल टॉल, अँड टी ई एल एल टेल. सो दॅट इज नॉट अ पेअर ऑफ होमोफोन. सो अवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 4. ओके, क्वेश्चन नंबर 5. डिस्क्राइब द पिक्चर by choosing correct word from the alternatives. किती वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न येतात बघा. Sometimes they ask you a pair of homophones. Sometimes they ask to choose which is not a pair of homophones. Sometimes they ask you words in question. Now here we have a question which is based on the picture. So here we have to observe the picture carefully and then we will see what is the correct alternative. Okay, maybe we'll dash again sometime. Before looking at the picture, before describing the picture, there is one sentence. So we will read that sentence carefully and then you look at the picture, then we will read the options 1, 2, 3 and 4, and then we will go for the correct alternative. किती स्टेप्स आहेत बघा. पहिला क्वेश्चन वाचायचा, नंतर दिलेला क्वेश्चन काय आहे हे समजून घ्यायचंय. त्याच्यासाठी वन सेंटेन्स आहे, एक पिक्चर डिस्क्रिप्शन साठी त्यांनी दिलेला पिक्चर आहे, मग ऑप्शन्स आहेत. एवढं सगळं वाचल्यानंतर आपण त्याचं उत्तर शोधायचंय, म्हणजे आपण घाई करून चालेल का? नाही ना. ओके, आता आपण सेंटेन्स वाचूया. रीड द सेंटेन्स. मे बी वी विल डॅश अगेन सम टाइम. आता ते पिक्चर बघा बरं, काय दिसतंय. देर आर टू फ्रेंड्स अँड दे आर वेविंग, दे आर सेईंग गुड बाय टू इच अदर, अँड ही वन बिटवीन देम ही सेज मे बी वी विल डॅश अगेन सम टाइम. आपण निघताना बाय बाय करताना म्हणतो ना की हा चला ठीक आहे थोड्या दिवसांनी भेटू आपण. आता याच्यातला आपण जरा लाऊडली वाचूया ऑल द ऑप्शन्स. वी विल रीड इट अलाउड. मीट, माइट, मीट, मीट. ओके, आता याच्यातला कुठला बरोबर आहे सांगा. ऑप्शन नंबर 2, मीट, मीटिंग, मीट. ओके, कारण इथे आपल्याला ते चित्र दिसतंय आणि तो एक दुसरा म्हणतो की आपण थोड्या दिवसांनी भेटू, बहुतेक आपण भेटूया भविष्यात.
मग त्यावेळेला भेटण्यासाठी आपल्याला meet मीट हा शब्द आपण वापरतो. राईट, मीटिंग मधला मीट किंवा मीट म्हणजे भेटणे. सो मे बी वी विल मीट अगेन समटाइम. सो अवर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 6. आयडेंटिफाय द पिक्चर अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. वन मोर पिक्टोरियल क्वेश्चन. आयडेंटिफाय द पिक्चर अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. सी देअर इज अ पिक्चर. काय आहे बघा, बघितलंय. ओके, लेट्स रीड द गिवन अल्टरनेटिव्स. रीड इट अलाउड. फ्लोर, फ्लोर, फ्लावर, फोर. थोडा थोडासा फरक आहे बघा. तुम्ही ते शब्द वाचेपर्यंत आय राईट द ऑप्शन नंबर्स 1, 2, 3 and 4. चार मधला कुठला शब्द त्या चित्राशी जुळतोय बघा. आयडेंटिफाय द पिक्चर अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ह. विच फ्लोअर विल कम फर्स्ट, सेकंड, थर्ड. थर्ड इज फ्लावर, दॅट इज फूल. फोर्थ इज टोटली डिफरंट. फोर, नंबर फोर. फर्स्ट अँड सेकंड त्याच्यामधलं तुम्हाला चूज करायचं आहे. केलं असेल, चेक युअर आन्सर. ऑप्शन नंबर 1, व्हीट फ्लोअर. फ्लोअर, गव्हाचं पीठ. ओके, आणि दुसरा जो फ्लोअर तुम्हाला दिसतोय तो आहे फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर मधला. ओके, मजला म्हणतो ना आपण, तसा तो फ्लोअर आहे. आणि पहिला फ्लोअर जो आहे तो पीठासाठी वापरला. थोड्या थोड्या फरकाने अशा प्रकारे तुम्हाला पेअर्स दिल्या जातील. पण आपल्याला इथे एक गोष्ट मात्र नक्की तुम्ही स्वतःशी लक्षात घ्या की आपल्याला जर सगळ्या शब्दांचे अर्थ व्यवस्थित माहिती असतील तरच आपण इकडे करेक्ट ऑप्शन चूज करू शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच कॅन मेक अ पेअर ऑफ होमोफोन्स विथ द अंडरलाइंड वर्ड्स. बघा प्रश्न काय आहे, पुन्हा वाचूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच कॅन मेक अ पेअर ऑफ होमोफोन्स विथ द अंडरलाइंड वर्ड्स. म्हणजे आपल्याला एका सेंटेन्समध्ये अंडरलाईन वर्ड दिलेला असेल आणि त्याचा होमोफोन आपल्याला दिलेल्या ऑप्शन मधून शोधायचा. आता इथे मी तुम्हाला काही प्रश्न मराठी ट्रान्सलेट करून सांगते किंवा काही प्रश्नांचा आन्सर कसं शोधायचं हे करायला मी तुम्हाला हेल्प करते. पण तुम्ही आता ह्या सगळ्या प्रश्नांना नीट लक्षात घ्या, बिकॉज इन एक्झाम यू हॅव टू हेल्प युअर सेल्फ. राईट, सी ॲज आय टोल्ड यू देर इज अ सेंटेन्स अँड वन वर्ड इज अंडरलाईन इन दॅट सेंटेन्स. रीड द सेंटेन्स लाउडली. आय वन द गेम बाय 2 points. व्हेरी इझी. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच कॅन मेक अ पेअर ऑफ होमोफोन्स विथ द अंडरलाईन वर्ड्स. आता कुठल्या शब्दाचा आपल्याला होमोफोन शोधायचा ते आपल्याला कळले. ओके, नाऊ लेट्स रीड द ऑप्शन. व्हाईल आय एम क्लिकिंग ऑन द ऑप्शन यू रीड इट अलाउड. 1, 2, 3 and 4. राईट, तुम्ही आधी मोठ्याने वाचा मग आपण वाचूया पुन्हा. ओके, नाऊ लेट्स रीड वन बाय वन. फर्स्ट वर्ड इज ओन, सेकंड इज वन, थर्ड इज ऑन अँड फोर्थ इज वन. सो विच इज द करेक्ट आन्सर, विच इज द करेक्ट वन. येस, ऑप्शन नंबर 2. कारण इकडे आपल्याला आता काय करायचंय, फक्त पेअरिंग करायचंय. सो 1, 1 ओनली वी हॅव टू पेअर इट विथ द साऊंड. राईट, सो ओ एन ई वन, स्पेलिंग इज डिफरंट, मिनिंग इज डिफरंट, बट साऊंड इज सेम. सो वी विल ऑप्ट फॉर नंबर 2. नंबर 8. टू पिक्चर्स आर गिवन बिलो.
choose only one word to describe both of them. Wow, very interesting. Two pictures are given below and choose only one word to describe both of them. Let's see. Wow, two pictures are there. आता किती वेगळा प्रश्न आहे बघा. व्हेरी इंटरेस्टिंग. आपल्याला त्या बॉक्स मध्ये दोन पिक्चर्स दिसतात, बट वी हॅव टू चूज ओनली वन वर्ड टू डिस्क्राइब देम, राईट? म्हणजे दोन्हीचं नाव आपल्याला एकाच वर्ड मध्ये डिस्क्राइब करायचंय. लेट्स रीड द ऑप्शन. तुम्ही ते बघितलं असेल, त्याला काय म्हणतात असे वेगवेगळे शब्द तुमच्या डोक्यात आले असतील. सो See, read the option and match your answer with that. Three and four. Option number one, two, three and four. बघा बरं काय कुठला आंसर असेल ह्याचा. All words are there in front of you. Read them aloud. See. While reading, listen the sound carefully and identify the correct word which you will use to describe the pictures from this box. Let's read it together. First word, cell, cell, cell and cell. All are same. They sound same. We will read the spelling. S-A-I-L. S-E-L-L, C-E-L-L or S-A-L-E. कुठला येईल हा सेल सांगा बर. S-A-I-L सेल म्हणजे काय? सेलिंग ऑफ बोट. ओके. सेकंड सेल S-E-L-L, टू सेल समथिंग ऍट द शॉप ऑर समवेअर ऍट फॅक्टरी. सेल विक्री. थर्ड सेल, before we know the meaning of third cell, we will see the meaning of fourth. SALE cell, sell लागतो ना दुकानामध्ये साड्यांचा वगैरे, जे आता तुम्हाला कळलं असेल. ऑप्शन नंबर थ्री. आता बघा पहिला जो आहे सेल, आपल्याला तिथे टॉर्च दिसतोय, राईट? टॉर्च मध्ये सेल आपल्याला एकदम ऑब्व्हियस पिक्चर प्रत्येक वेळेला देतीलच असं नाही, आपल्याला थोडं गेस करावं लागतं, त्याच्या जवळ जावं लागतं. ओके. आणि दुसरा सेल आहे ते बघा आपल्या शरीरात असतो तो सेल, पेशी. प्रत्येक सजीवांच्या शरीरात पेशी असतात वेगवेगळ्या, त्याला सेल म्हणतात. विज्ञानात तुम्हाला हा शब्द गेला असेल. सो हिअर वी आर गोइंग टू चूज ऑप्शन नंबर थ्री, दॅट वर्ड विच डिस्क्राइब बोथ ऑफ देम. ओके. म्हणजे थोडासा काही वेळेला अशा प्रकारे आपल्याला गुगली क्वेश्चन पण येऊ शकतो. इंटरेस्टिंग आहे ना. क्वेश्चन नंबर नाईन. कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग बाय चूझिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा किती व्हरायटी आपल्याला क्वेश्चन मध्ये. आपण पिक्टोरियल एक्झाम्पल्स बघितले, आपण क्वेश्चन मध्ये बघितलं, आपण डिरेक्टली त्यांनी होमोफोनचं पेअर विचारली, आपण काही वेळेला ऑडमॅन आउट शोधलं. आता इथे आपल्याला डायलॉग मध्ये त्यांनी ते वर्ड्स टाकलेत आणि शोधायचे. वाव, आय एम एन्जॉईंग दिस. आर यू एन्जॉईंग इट विथ मी? सी, रीड इट. टीचर सेज, टीचर आस्क, व्हॉट इज द फेवरेट फूड ऑफ रॅबिट्स. व्हॉट इज द फेवरेट फूड ऑफ रॅबिट्स. हियर स्टुडंट आन्सर्स, they love to dash carrots. आता तुमचा आंसर रेडी असेल. व्हेरी सिंपल सेंटेन्स. लेट्स चेक द आन्सर विथ द गिवन ऑप्शन्स. वन, टू, थ्री अँड फोर. वन, टू, थ्री अँड फोर. कुठला नंबर आपण कलर करणार बघा बरं. व्हॉट इज द फेवरेट फूड ऑफ रॅबिट्स? दे लव टू डॅश कॅरेट्स. Read loudly options. I-T it, E-A-T it, A-T-A it, E-I-G-H-T it. आता मी जेव्हा हे मोठ्याने वाचते तेव्हा तुम्हाला कळतंय
दे लव टू डैश कैरेट्स, मुझे दे लव टू ईट कैरेट्स, ओके. माता एट ऑप्शन नंबर थ्री एंड फोर अपन बाद करते, जस अपन 50-50 करते, राइट. एट एंड एट, एटी ई एट, दैट इज अ पास्ट टेंस ऑफ ईट, सो दैट वोंट कम. एंड ई आई जी एच टी एट म्हणजे नंबर एट, सो दैट विल ऑल्सो बी नॉट द करेक्ट अल्टरनेटिव. नाउ बिटवीन फर्स्ट एंड सेकेंड यू विल ऑप्ट फॉर ऑप्शन नंबर टू, दे लव टू ईट कैरेट्स, कारण ई एटी ईट म्हणजे खाणे आपल्याला माहिती, आय टी ईट दॅट वोंट कम, राईट. सो दॅट इज अ प्रोनाउन. सो इन दिस वे यू विल चूज फॉर ऑप्शन नंबर टू. व्हॉट इज अ फेवरेट फूड ऑफ रॅबिट्स, दे लव टू ईट कॅरेट, ई एटी ईट. बघा किती सिंपल आहे, पण आपल्याला फक्त एकदा क्वेश्चन कळला ना की आन्सर द्यायला सोपं जातं. And now we will move to the last question of this session, that is question number 10. Look at the advertisement carefully and find a word which is not homophone pair for the words in the advertisement. आता बघा आपल्याला पुन्हा एकदा ऑड मॅन आउटचा प्रश्न आहे, पण थोडासा वेगळ्या फॉर्म मध्ये. इथे आपल्याला एक ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये ऍडव्हर्टाइज दिली आहे, आणि त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जो शब्द शोधायचा आहे विच इज नॉट अ होमोफोन पेअर ऑफ द वर्ड विच इज गिव्हन इन द ऍडव्हर्टाइजमेंट. आता आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट बघितल्यावर आपल्याला हा प्रश्न क्लिअर होईल. लेट सी द ऍडव्हर्टाइजमेंट. बघा काय ऍडव्हर्टाइजमेंट, नीट लक्ष द्या आणि केअरफुली बघा काय काय दिसतंय त्या चित्रामध्ये. आता ह्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये एकही शब्द नाहीये, ओके. लेट्स फाइंड आउट द ऑप्शन्स. वन टू थ्री अँड फोर बघा बरं. Look at the advertisement carefully and find a word which is not homophone pair of the words in the advertisement. आता इथे तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत. पहिली तर या ऍडव्हर्टाइजमेंट साठी याच्यामधला कुठला शब्द आपल्याला वापरता येईल ते पाहायचं आहे. अँड सेकंडली यू विल सी, यू विल फाइंड आउट विच वर्ड is not a homophone pair for the words in the advertisement, okay. आता या ऍडव्हर्टाइजमेंट साठी तुम्ही डिस्क्रायबिंग वर्ड कुठला वापराल पहिलं ते शोधा बरं. येस, तुम्ही जर शोधला असेल तर बघा जो सेकंड नंबरचा ऑप्शन आहे बी यू वाय वाय. आता आपल्याला डिरेक्टली त्यांनी होमोफोन कुठला वर्ड विचारला नाही आहे, पहिला आपल्याला तो शोधावा लागेल, आपल्याला दिलेला नाही आहे. मग आता इथे आपल्याला दिसतंय कार, सम पर्सन इज परचेसिंग अ कार अँड समवन इज ही इज गिविंग मनी अँड परचेसिंग द कार, ही इज बाईंग द कार, ओके. बाय, इथे कार विकत घेताना एक माणसाचा हात दिसतोय, तो पैसे देतोय, ओके. And he is buying the car. B-U-Y, buy. पहिलं ते समजून घ्यायला पाहिजे. आता आपल्याला ह्या ऍडव्हर्टाइजमेंट साठी कोणता शब्द आहे ते कळलाय, बाय, ओके. आता या बायला सेम साऊंड असणारे होमोफोन पेअर असणारे शब्द पहिले आपण फाइंड आउट करूया, आणि मग आपल्याला उरलेला एक शब्द आहे तो नाही आहे हे आपल्याला कळणार. रीड द फर्स्ट वर्ड, बाय. बी वाई बाय, बाय बाय करतो ना आपण, बाय. रीड द थर्ड वर्ड, बी आय बाय. अँड द फोर्थ वर्ड इज बी ई ई. व्हॉट इज द प्रोनाउन्सिएशन, बी. येस, बाय 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 अँड बी म्हणजे कुठला आहे विच इज नॉट होमोफोन पेअर फॉर द वर्ड्स इन द ऍडव्हर्टाइजमेंट. येस, ऑप्शन नंबर फोर. बघा थोडस तुम्हाला कॉम्प्लिकेटेड करून हा प्रश्न विचारलाय. ऍडव्हर्टाइजमेंट दिली आहे, ती ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही समजून घ्यायची आहे, आणि त्या ऍडव्हर्टाइजमेंट मधल्या वर्डला कुठला वर्ड
सेम साउंड करत नाही ते शोधायचं. मग त्याच्यासाठी पहिला आपल्याला त्या ॲडव्हर्टाईजमेंटसाठी असणारा शब्द शोधावा लागेल, अँड देन वी विल गो फॉर द वर्ड विच डज नॉट साउंड द सेम विथ द वर्ड विच इज या सिमिलर टू दिस ॲडव्हर्टाईजमेंट. ओके, सो इन दिस वे इन टुडेज सेशन वी हॅव प्रॅक्टिस 10 क्वेश्चन्स विच वॉज बेस्ड ऑन सब युनिट 1.5, दॅट इज होमोफोन्स. इट वॉज द सेकंड पार्ट ऑफ दिस टॉपिक. And I hope now you have understood the meaning of term homophones. And yeah, homophones manje kay apan pahila same sound. And yeah, homophones var aplyala exam madhe kiti type ni vegvega type ni kase kase prashna vicharu shaktat, kai questions kase tricky astat he aplyala ya question varun kalle, question number 10 varun. Tar asha prakare tumhi he prashna ha video punna punna bagha, prashnanche swarup lakshat ghya, ते कसं सोडवतात ते लक्षात घ्या. आणि तुम्हाला जसं मी सांगितलं की आपल्याला जे बुक दिलं आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रश्न आहेत सरावासाठी, तर ते पण तुम्ही सोडवा. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा काही मी प्रश्न देत असते प्रत्येक व्हिडिओच्या खाली, डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या प्रश्नांची सुद्धा तुम्ही उत्तरं शोधा, अँड यू कॅन प्रॅक्टिस विथ देम. सो सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ विथ न्यू टॉपिक. टिल देन बाय बाय. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye-bye.